संधी यादी असं मी त्या ठिकाणी मानतोय आता हा टेस्टिंग मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की एकनाथ शिंदे यांचाही टेस्टिंग मुद्दा आहे आणि भारतीय जनता पक्ष यांचाही टेस्टिंगचा मुद्दा आहे तो म्हणजे की एकनाथ शिंदे आपला गट एकत्र ठेवू शकतात का आणि बीजेपी एकनाथ शिंदे यांची असणारी ही परिस्थिती एक्सप्लॉईट करून Hmm. तुम्ही आमच्यामध्ये मर्ज होता का oh. ही सुद्धा कंडिशन त्या ठिकाणी येऊ शकतं right. आता समजा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं खरंच भांडण नसेल असे खरं भांडण नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याचा अर्थ एकनाथ शिंदे परत जाऊ शकत नाही hmm. आता मा आता माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की स्किलफुली एकनाथ शिंदे स्वतःला कसे हँडल करून वेगळं ठेवण्याचा असणारा भाग हे मला वाटतं आजच्या दिवसामधला असणारं एकनाथ शिंदेंचा फार मोठा स्किल आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि त्याच्यावरती पुढच्या घडामोडी डिपेंड आहे असं मला दिसते राष्ट्रवादी आणि काँग्रेस माझ्या दृष्टीने फ्लोर टेस्ट व्हावी अशा अशा मताची असतील बरोबर काल संजय राऊतांनी देखील तेच म्हटलं की आम्हाला जर फ्लोर टेस्टची संधी मिळाली तर आम्ही बहुमत सिद्ध करू परंतु तुम्ही आता अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे फ्लोर टेस्टपर्यंत हे या गोष्टी जाऊ दिल्या जातील का एकनाथ शिंदे आणि ते भारतीय जनता पक्षासोबत मिळून हे सगळं करतायत असं जे बोललं आहे तर हे फ्लोअर टेस्टपर्यंत सगळ्या गोष्टी नेतील का कारण मागचा अडीच वर्षांपूर्वीचा त्यांचा अनुभव असा आहे की फ्लोअर टेस्ट झाली आणि त्याच्यामध्ये सगळं काही भाजपच्या बाबतीमध्ये बिनसलं ते मागच्या मागच्या याच्यामध्ये फ्लोअर टेस्टच्या अगोदरच बिनसला म्हणजे आत्ता प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाला तसं भिण्याचं काहीच कारण नाही आहे याचं कारण असं आहे मी जसं म्हटलं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे खरेच मतभेद झाले असतील तर एकनाथ शिंदेना आता परत जाता येणार नाही कारण का त्यांनी काँग्रेस आणि एनसीबी यांच्या बरोबर युतीच नको असं केलं बीजेपी बरोबर का आहे त्याच्यामुळे बीजेपीला कुठेही माझ्या अंदाजानं धोका आहे असं मला त्या ठिकाणी वाटत गमावण्यासारखं काही नाही हा गमवण्यासारखं असं उघडपणे पण सगळ्याला पाठीमागे पार्श्वभूमी भाजपचीच दिसते भाजपचे नेते तिथे आहेत भाजप शासित जी राज्य आहेत त्या ठिकाणी हे सगळे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची त्या ठिकाणी सगळी बडदास्त ठेवली जाते असेल ना माझं म्हणणं असं आहे की आम्ही पॅसिव रोल प्ले करतोय असं जे बी जे पी म्हणते ते ऐकायला ते मान्य करायला हरकत नाही की त्यांचा पॅसिव रोल असेल असंही मी त्या ठिकाणी मानतो पण खरा प्रश्न जो येईल तो म्हणजे की गव्हर्नरला फ्लोर टेस्ट ही घ्या तर पेच नक्कीच आहे आणि भाजपनं आपले सगळे पत्ते अजूनही